मे महिन्याच्या सुट्टीतील शेवटचा वीकेंड असल्यामुळे अलिबागमध्ये शनिवार आणि रविवारी पर्यटकांनी गर्दी केली होती. अलिबागप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील इतरही समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजल्याचे दिसून आले. अलिबाग, मुरुड हे दोन तालुके पर्यटकांना नेहमीच साथ घालत असतात. येथे राहण्याची आणि चमचमीत खाण्याची उत्तम सोय तर आहेच. मे महिन्याच्या सुट्टीमुळे अलिबाग आणि परिसरातील पर्यटन गेली अनेक दिवस भरले होते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली. अलिबागसह किहिम, बरसोली, नागाव, काशीद, मुरुड येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा दिला आहे. वातावरण बदलत असल्याने यावर्षी 25 मेपासून जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. जे पर्यटक बोटीने काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये आले त्यांचे रविवारी परतीच्या प्रवासाचे वांदे झाले. अखेर काही पर्यटक खासगी वाहनाने पनवेलपर्यंत गेले तर काहींनी एसटी बसचा पर्याय निवडला. रविवार असूनही पर्यटक सकाळीच मुंबईकडे निघाल्याचे चित्र अलिबागमध्ये पाहायला मिळाले.